नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. संत गाडगेबाबा महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याणतर्फे तसेच पुरोगामी विचार मंच कल्याण संत गाडगेबाबा महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यपाल महाराज यांचे शिष्य प्रसिद्ध खंजेरी वादक व प्रबोधनकार मान्य संदीपलाल महाराज यांचा प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम शुक्रवार 23 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत वामनराव पै क्रीडांगण पाण्याच्या टाकीसमोर मयूर हॉटेलच्या बाजूला कोकण वसाहत बिर्ला कॉलेज समोर कल्याण पश्चिम येथे होणार आहे. मनुवादी व्यवस्थेने विषमतेच्या जातीयवादी विषारी विचाराने दूषित केलेल्या समाज जीवनाचे मन मेंदू व आरोग्यास घातक असलेली सार्वजनिक ठिकाणची दुर्गंधी साफ करण्यासाठी प्रत्यक्षात हातात झाडू घेऊन व अहोरात्र आपल्या वाणीने स्वच्छतेचा मंत्र देऊन कलुषित मनांना शुद्ध करण्यासाठी समाज प्रबोधनाचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या महान संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या प्रबोधनपर कीर्तनाच्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बी एस वाघ जोगदंड सर बंडू घोडे यांनी केले आहे. नमस्कार, माझं नाव उत्तम जोगदंड. मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेचा सचिव आहे आणि पुरोगामी विचार मंच कल्याणचा कार्यकर्ता आहे. कल्याण शहरामध्ये असं आढळून आलं होतं की प्रत्येक महापुरुषाला त्यांच्या जातीमध्ये सगळ्यांनी विभागलं होतं. त्यांच्या जयंत्या त्यांच्या जातीचे लोक करायचे, त्यांचे जे काही कार्यक्रम असतील ते व्यक्तिगतपणे करायचे आणि त्यामुळे महापुरुषांना संकुचित केलं जात होतं. तेव्हा इथल्या पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या असं लक्षात आलं की महापुरुषांना असं विभागून चालणार नाही, त्यासाठी सगळ्यांनी मिळून तुमचा महापुरुष आमचा महापुरुष असं न करता आपल्या सगळ्यांचे हे महापुरुष आहेत असा दृष्टिकोन ठेवून सगळ्यांनी मिळून या महापुरुषांची जयंती किंवा प्रबोधनात्मक जे कार्यक्रम असतील ते सगळे आपण मिळून करूया आणि महापुरुषांना आपण त्यांचं जे ध्येय आहे ते देशाचे आहेत ते आपले आहेत अशा पद्धतीने सगळ्यांना एकत्र बांधण्यासाठी बंडू घोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली म्हणा किंवा लीडरशिपमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि पुरोगामी विचार मंचाची स्थापना झाली आणि त्याच्या अंतर्गत अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि त्याचीच पुढची पायरी म्हणून आम्ही संत गाडगे महाराज यांची जयंती एकत्रितपणे साजरी करत आहोत. या कार्यक्रमामध्ये बहुतेक जाती धर्माच्या संघटना सामील आहेत आणि ते सगळे मिळून मोठ्या प्रमाणात आम्ही ही जयंती साजरी करत आहोत. मी डॉक्टर बी एस वाघ, संत गाडगे महाराज ट्रस्ट अध्यक्ष. येत्या 23 तारखेला संत गाडगे महाराज जयंती आम्ही साजरी करत आहोत वामनराव पै क्रीडांगण पाण्याच्या टाकीसमोर मयूर हॉटेलच्या बाजूला बिर्ला कॉलेजजवळ. हा कार्यक्रम पुरोगामी विचार मंच चे संपूर्ण सदस्य कार्यकर्ते आणि संत गाडगे महाराज ट्रस्ट या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत. या कार्यक्रमानिमित्त श्रीमान सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीपपाल महाराज यांचं कीर्तनाचा अतिशय प्रबोधनात्मक कार्यक्रम म्हणजे मानवतेचा संदेश देणारे सर्वात महान कीर्तनकार बाबा श्री गाडगे महाराज यांचं प्रबोधन करणारे संदीपाल महाराज सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम आम्ही आज कल्याण शहरामध्ये आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त सर्वांना आम्ही आवाहन करतो की नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.